मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत खव्याची पोळी. तर ह्या एक वाटी खवा आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी 3 चमचे आपण मैद्याचं पीठ घेतलं किंवा मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आपण आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये हा 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि आपण 2 वाटी हे घेतलेलं आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि 2 चमचे तेल टाकणार आहोत. हे तेल आपलं मोहणाचं काम करतं. मोहणाची आपण हे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत. सैलसर नाही मळायची, थोडीशी हे मळायची आणि भिजून द्यायची कणिक. आता आपण ही पूर्णपणे अशी कणिक मळून घेऊ. आपण नेहमी कणिक मळतो तशी कणिक मळून घेणार आहोत. आपण आपलं पीठ मळून झालेलं आहे, आता आपण पीठ असंच ठेवून देणार आहोत भिजण्यासाठी. आणि आपण आता खवा भाजून घेऊ. 1 चमचा तूप टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण आपला खवा टाकणार आहोत. खवा आपला घरी केलेला असल्यामुळं ताजा खवा आहे. त्याचे खवा कसा बनवायचा त्याची लिंक आपण रेसिपी पहिली दिलेली आहे, ती पाहून तुम्ही हे करा. आणि खवा आता पटपट हलवायचा, कारण की घरचा असल्यामुळं तो पूर्णपणे सॉफ्ट आहे. तूप सुटायला लागलेलं आहे, आपण त्याच्यात आपली पिठी साखर टाकणार आहे. पिठी साखर तुमच्या चवीप्रमाणे टाकायची, तुम्हाला कितपत गोड हवी आहे. आणि आपण आता हे परत एकत्र करून घेऊ. हे थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटेल, पण ते आपण नंतर हे केलं की घट्ट होतं. पिठी साखर पूर्ण व्यवस्थित हे करून घ्यायची. तुम्ही याच्यात साखरही टाकू शकता, पण माझ्याकडे पिठी साखर असली की म्हणून मी पिठी साखर टाकली. हे असं पातळ झालेलं आहे, आपल्याला वाटेल पातळ झालं आहे, ते परत घट्ट होतं. याच्यात आता आपण वेलची आणि हे जायफळ टाकणार आहोत. अशा प्रकारे हा गोळा पूर्ण घट्ट होत जातो. आपण असं पूर्ण हलवून हलवून हे करणार आहोत. पूर्ण असा घट्ट गोळा होत जाणार आहे. त्याचा पूर्ण आपण पुरण करतो तसा पूर्ण गोळा घट्ट होतो. आणि बारीक गॅस वरतीच करायचा, जेणेकरून आपलं पुरण जळणार नाही, खव्याचं हे जळणार नाही. पूर्ण आपण असा घट्ट करून घेऊ. आता हा असा आता पूर्ण गोळा होत आलेला आहे. त्याचा आपण आता गॅस बंद करणार आहे. गॅस बंद करून गार झाल्यानंतर आपण आता हे खवा पोळीचं सारण साईडला काढलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडस बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ हे गरम करून याच्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे बाइंडिंग चांगलं येईल. ते पण गार झाल्यावर घालायचं. आपण पिठी साखर पहिली घातलेली आहे, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं. पण आता हे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेणार आहोत व्यवस्थित. चांगलं लाल करायचं आहे पीठ, पण बारीक गॅस वरतीच कोरडं भाजायचं आहे. व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण पीठ. पीठ आता असं लाल झालेलं आहे. आता आपण हे पीठ काढून गार करून घेऊ आणि मग त्या थंड झाल्यानंतर खव्यामध्ये मिक्स करून घेऊ. लगेच नाही मिक्स करायचं, नाही तर खवा परत पातळ होतं. एक पीठ पूर्णपणे थंड करायचं आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आता आपण हे पूर्ण काढून घेऊन थंड करू. आता हे पीठ आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. पूर्ण घट्ट गोळा करायचा आहे. कोमट असतानाच टाकायचं, म्हणजे व्यवस्थित मळलं जाईल. पण आता हे बघा, या अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे, पूर्ण एवढं घट्ट झालेलं आहे. आता आपण पोळी लाटून घेऊ. असा थोडासा छोटासा हे घ्यायचा, हुंडा घ्यायचा आणि असा हे करून घेऊ. पूर्ण अशी पारी तयार करून घ्यायची त्याची. आता अशा प्रकारे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं सारण भरणार आहोत. जे आपण सारण केलंय ते पूर्ण असं भरून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण हे पूर्ण उंडा तयार झाल्यानंतर पोळी लाटून घेऊ. त्याची पोळी करू. त्याची पोळी लाटून घेऊ. हळूहळू पोळी लाटायची, जास्त घाई करून लाटायची नाही तर आपलं सारण सगळं बाहेर येईल. आणि कडा लाटून घ्यायच्या, याच्यामध्ये लाटायच्या नाहीत. अशा प्रकारे आपली पोळी तयार आहे. आता आपण ही भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण पोळी आपण दाबून भाजून घेणार आहोत. पूर्ण सगळी भाजायची. आपण आता त्याला तूप लावून घेणार आहोत. अशा प्रकारे तयार आपली खव्याची पोळी. अशा प्रकारे तयार आहे आपली खव्याची पोळी.
हे आपण तुपासोबत किंवा मध दुधासोबत खाऊ शकतो।